वाराणसी से खासदार माननीय मोदी जी ने एक संकल्प केला होता की वाराणसीच्या मंदिराच्या भोवती प्रचंड इमारती आणि दुकान असल्यामुळे स्नान केल्यानंतर मंदिरामध्ये दर्शनाला येताना प्रचंड गर्दी व्हायची, त्याची चित्र आज आपण टीव्हीवर पाहतो. 3 वर्षापूर्वी त्यांनी संकल्प केला की ही सगळी जी मंदिराभोवतीची गर्दी आहे, प्रदूषण आहे, सांडपाणी आहे, हे सगळं मी सॉफ्टवेअर आणि एक काशी कॉरिडॉर तयार करेन. आज तो त्यांचा संकल्प पूर्ण झाला. सगळी दुकानं सगळी इमारती हटवण्यामध्ये जवळजवळ 300 कोटीचं कॉम्पेन्सेशन द्यावं लागलं ते देऊन, पण 5,000 स्क्वेअर फीटचा एरिया जो होता तो आता 5,00,000 स्क्वेअर फीट झाला. आणि त्यामुळे गंगेमध्ये स्नान केल्यानंतर सरळ आपण मंदिरामध्ये येऊ शकतो. तिथल्या रांगा ज्या आहेत त्या रांगांनाही आता पुरेसा रांगा लावण्यासाठी स्पेस मिळाली. माननीय मोदीजींचा हा प्रयत्न आहे की जरी आपण भारतीय घटनेप्रमाणे धर्मनिरपेक्ष आहोत, तरी धर्मनिरपेक्षमध्ये मध्येच हे अभिप्रेत आहे की प्रत्येकाला आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे. दुसऱ्याच्या धर्माचा आदर करून किंबहुना भारतीय राजांनी किंवा हिंदू राजांनी कधीही दुसऱ्याच्या मंदिरावर दुसऱ्याच्या प्रार्थनास्थळावर आक्रमण केलंच नव्हतं. आक्रमणं केली ती परकीयांनी आमच्याच मंदिरावर केली आणि त्यामुळे हा संकल्प माननीय मोदीजींचा आहे की जसं वल्लभभाई पटेलांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला, मोदीजींनी त्यांच्या कालावधीमध्ये अतिशय समन्वयाने राम मंदिराचा विषय मार्गी लावला, त्याच्यामध्ये आता पूर्ण होण्याच्या दिशेने आहे. मोठ्या प्रमाणावर शंकराचार्यांच्या समाधीच्या ठिकाणी पुन्हा एकदा शंकराचार्यांची मोठी मूर्ती, त्यांच्या समाधीची पुनर्स्थापना आणि तिथेही खूप विकासाची कामं जशी त्यांनी केदारनाथला केली, तसं आज काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी वाराणसीमध्ये जी प्रचंड विकासाची कामं झाली त्याचं लोकार्पणाचा कार्यक्रम आहे. देशभरामध्ये किमान 10,000 ठिकाणी मंदिरांमध्ये हा कार्यक्रम बघण्याचा कार्यक्रम असल्यामुळेच त्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम स्वरूपात येता उत्स्फूर्तपणे लोकांनी यावं आणि स्क्रीनवर हा कार्यक्रम पाहावा अशी कल्पना.